नमस्कार, मी आरती आणि सावी डिझायनर या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे, तर इथे बघू शकता तुम्ही. माझ्याजवळ असा ब्लाऊज पीस आलेला आहे आणि हा रेडीमेड वर्कवाला ब्लाऊज आलेला आहे आणि याचा मागचा आणि पुढचा गळा जो आहे तो फक्त 6 इंचाचा आहे आणि शोल्डर जे आहे ते 14.5 इंचाचं आहे. तर आपण याला सेट करणार आहोत, म्हणजेच आपण मागून समोरून जो आहे तो डीप गळा राहणार आहे आणि मागचा आपला पॅक विथ पॅटर्न राहणार आहे. तर तो कशा पद्धतीने ॲडजस्ट करायचा तर आपण ते बघूया. तर चला मी व्हिडिओला सुरुवात करते, तोपर्यंत पटकन लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर इथे बघा, मी बोटनेकच्या मापानुसार अस्तरवरती मार्किंग करून घेतलेलं आहे आणि हो, मी हा ब्लाऊज जो आहे तो 1/8 बनवलेला आहे आणि याचा संपूर्ण व्हिडिओ जर बनवला असता तर तो खूप लांब झाला असता, म्हणून मी हा फक्त बॅक पार्ट इथे दाखवत आहे. फ्रंट पार्ट जो आहे तो मी सेकंड पार्टमध्ये इथे टाकणार आहे. तर अशा पद्धतीने इथे बघा, मी अस्तरवरती जे आहे ते कटिंग करून घेतलेलं आहे. आता आपण हे मार्किंग जे आहे इकडल्या साईडने जे आहे ते ट्रेस करून घेऊया अशा पद्धतीने. आणि तुम्ही इथे मागचा गळा मोजायचा आहे. माझा मागचा गळा जो होता तो 6 इंचाचा होता, म्हणजे पॅटर्न जो होता तो 6 इंचापर्यंत होता. अशा पद्धतीने मी इथे कट करून घेतला आणि हा वरचा कापड जो आहे तो खालच्या बाजूचा मी काढलेला आहे, कारण की लेंथ पण एवढी जास्त इथे होणार नव्हती आणि मला लेंथ इथे जास्त हवी होती. तर अशा पद्धतीने 2 पार्टमध्ये जो आहे तो मी सेट करून कापड काढून घेतलेला आहे अशा पद्धतीने. आता आपण इथे व्यवस्थित ठेवून बघायचं आहे. इथे मी कापडावरती कापड ठेवलं आणि बघितलं व्यवस्थित आरमोलच्या साईडने आपला आलेला आहे. तर मी इथून कट करून घेतलेला आहे. कट करून झाल्यानंतर हा आपला नेक फॅब्रिक घ्यायचा आहे आणि त्यात मी सेंटर नॉच लावून घेतलेला आहे आणि आपल्याला अस्तरवरती पण आरमोलच्या साईडने व्यवस्थित मिळवत अशा पद्धतीने इथे नॉच जे आहे तो टाकून घ्यायचा आहे. म्हणजेच आपला गळ्याचा पॅटर्न झाल्यावरती खाली वर व्हायला नको किंवा एक साईड वाकडा व्हायला नको म्हणून. आता जेवढी तुमची एम्ब्रॉयडरी आहे तिथे आपल्याला त्याच्यानुसार अशा पद्धतीने कापड आधी ठेवून द्यायचा आणि एम्ब्रॉयडरी आपली जेवढी येईल तेवढी इथे आपल्याला शिलाई लावून घ्यायची आहे. इथे तुम्ही डायरेक्टली कापड कट करायचं असेल तर कट करून देखील घेऊ शकता. मी इथे पण डायरेक्टली स्टिच लावून घेत आहे. पूर्ण गळ्याचा व्यवस्थित आपल्याला अशा पद्धतीने शेप देऊन द्यायचा आहे व्यवस्थितरित्या. आणि तुम्ही इथे जर जास्तच तुम्हाला आणखी इथे ॲडव्हान्स बनवायचं असेल किंवा खूप डिझायनर असं ब्लाऊज बनवायचं असेल तर तुम्ही इथे लेसेस वगैरे देखील अटॅच करू शकता. माझ्याजवळ नव्हत्या तर मला सिम्पल ब्लाऊज हवं होतं, तर म्हणून मी इथे केलेलं नाही आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला इथे नेकचं जे कटिंग आहे ते करून घ्यायचं आहे. कटिंग करून झाल्यानंतर इथे छोटे छोटे आपल्याला अशा पद्धतीने कट्स लावून घ्यायचे आहे संपूर्ण गळ्याच्या भोवताल. संपूर्ण गळ्याच्या भोवताल आपले कट्स लावून झाले की आपल्याला इथे प्रेस शिलाई लावून घ्यायची आहे, म्हणजेच दाब टीप तुम्ही म्हणू शकता. अशा पद्धतीने डाब स्टिच लावून जे आहे तो आपल्याला मागचा नेक जो आहे तो रेडी करून घ्यायचा आहे. आपल्याला हे वाटत जरी अवघड असेल तरी खूपच हे सोपी आहे. फक्त थोड्या ट्रिक वापरल्या की आपलं एकदम परफेक्ट असं ब्लाऊज जे आहे ते रेडी होऊन जातं आणि असं वाटणार देखील नाही की तुम्हाला म्हणजे इथे खूप मेहनत लागली आहे किंवा काही, म्हणजेच इथे जास्त आपल्याला काही मेहनत एक्स्ट्राची करण्याची गरज नाही आहे. खूप सोप्या पद्धतीने मी इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यात तुम्ही तुमचे देखील आयडिया यूज करू शकता. म्हणजेच तुम्हाला पॅटर्ननुसार किंवा तुम्हाला आणखी काही चेंजेस करायचे असेल तर ते देखील तुम्ही करू शकता. खूप सोप्या पद्धतीने आपलं खूप छान ब्लाऊज जे आहे ते रेडी होणार. तर अशा पद्धतीने मी नेक सरळ करून जे आहे ते आपलं अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे ते व्यवस्थितरित्या जोडून घ्यायचं आहे. आपल्याला इथे व्यवस्थित म्हणजे आपलं चुनी वगैरे पडायला नको व्यवस्थितरित्या. आणि तुम्ही इथे डायरेक्टली आधी प्रेस केलं आणि नंतर स्टिच जरी टाकलं तरी ते छानच दिसणार. अशा पद्धतीने इथे बघा, मी खालचा नेक रेडी करून घेतला. आता वरती जे आहे मी अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घेतलं आणि मी एक कॉन्ट्रास्टमध्ये एक कापड घेतलं आहे आणि इथे मी आपल्याला पायपिंग बनवायची आहे. तर मी अशा पद्धतीने इथे पायपिंग जे आहे ते करून घेणार आहे. अशा पद्धतीने इथे आपल्याला वरून स्टिच देखील लावून घ्यायची आहे. इथे आपल्याला अशा पद्धतीने आपली पायपिंग जी आहे ती छान रेडी करून घ्यायची आहे. आणि ही पायपिंग आपल्याला लावलं की कुठंतरी वेगळंच एक लुक येतं. तुम्ही पायपिंग लावण्याच्या ऐवजी जी आपली लटकनवाली लेस मिळते ती जरी लावली तरी तरी देखील आपलं लुक जे आहे ते खूपच छान येणार. अशा पद्धतीने आता आपल्याला इथे हे जोडून घ्यायचं आहे. व्यवस्थित उलट्या साईडने आपल्याला असा कापड ठेवायचा आणि बिलकुल 1/2 इंचच आपल्याला कापड जाऊ द्यायचं आहे आतमध्ये. आणि अशा पद्धतीने स्टिच लावून घ्यायची आणि शिलाई जी आहे ती लॉक करून घ्यायची आहे, म्हणजेच आपली शिलाई नंतर निघायला नको. अशा पद्धतीने इथे देखील आपली शिलाई जी आहे ती लॉक करून घ्यायची आणि गळ्याच्या वरती म्हणजे वरचा जो नेक आहे इथे तुम्हाला पायपिंग करायची असेल तर पायपिंग देखील करू शकता आणि गळा पलटवायचा असेल तर ते देखील करू शकता आपलं अशा. आणि तुम्ही अशी पायपिंग केल्यानंतर खाली लटकन देखील लावू शकता आणि अशाच पद्धतीने आपलं ब्लाऊज जे आहे ते रेडी झालेलं. हेल्पफुल वाटलं असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.